दोन हजार बावीसमध्ये त्याचबरोबर कालच्या दिवसापासून जर आपण पाहिलं तर ठाणे शहरातील बाळकुम गावातील एक गोड आवाज आपण ऐकतो आहे भरत पाटील सरांचं तर त्यांचं देखील आम्ही सहर्ष आभारी आहोत आयोजकांच्या मार्फत तर जाव्यात मैदानामध्ये सकाळच्या सतरामधील आपण सामने पाहतोय जर दुपारमध्ये आलो आहेत नक्कीच जर दुसरा सामना आपण पाहतोय तो एस के महागिरी विरुद्ध कोपरी गाव या दोन संघांमध्ये नोक नक्कीच दोन्ही ठाणे विभागातील एका गावासाठी खेळणारे हे संघ आहेत आणि जर दोन्ही संघांचा जर विचार केला तर पहिला सामना हा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला रंगतदार सामना दोन्ही संघांच्या खेळाडूकडून पाहायला मिळाला हॅलो आणि इथे ज्युपिटर गाडी सुजुकी गाडी गाडी कोणाची असेल सेवन फाय वन एट सुझुकी गाडी जर कोणाची असेल तर त्याने आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे आपल्या गाडीची चावी आम्हाला सापडली आहे जाऊयात मैदानाच्या दिशेने चार षटकांचा हा सामना आहे आपण पाहताय राजूदादा परिवार आयोजित नामदार चषक दोन हजार बावीस आजचा स्पर्धेचा चौथा आणि शेवटचा दिवस या स्पर्धेचा आजच्या दिवसामध्ये आपण एक गाव एक संघ असे आठ संघ आजच्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील नक्कीच तारे सितारे प्रत्येक स गावासाठी आपल्या देशा गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळताना हे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय प्लीज फास्ट करा एस के महागिरी संघ नानापिकेचा कौल जिंकलाय आपण आणि क्षेत्रक्षण स्वीकारलंय तर त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय चार षटकांचा सामना आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले रितेश आणि मुकेश रितेश जर पहिल्या सामन्यामध्ये विचार केला तर तीस धावा ठोकल्या होत्या या फलंदाजाने आणि एस के मागरी आपला बारावा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं महत्वाचं आहे प्लीज थोडं फास्ट द्या आणि चला क्षेत्रक्षण लावून घ्या प्लीज फास्ट आम्हाला माहिती आहे तुम्ही एका खेळाडूची वाट पाहताय नक्कीच एक मोठा खेळाडू आहे ज्याने त्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं नाव आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ज्याला महागिरी एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं इमरोज खान या खेळाडूची देखील वर्णी तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळेल आणि त्या खेळाडूची इथे वाट पाहताय आम्हाला माहिती आहे प्लीज वन शॉट ने खेळा आयोजकांमार्फत सूचना आहे आपण वन शॉट ने खेळा नक्कीच इमरोज जे सेंट्रल मैदानामध्ये एक लाख रुपयाची टुर्नामेंट चालू आहे एस एस सी चषक दोन हजार बावीस त्या स्पर्धेमध्ये खेळतायत नक्कीच येतील जेव्हा येतील तेव्हा तुम्ही त्यांना ते घेऊ शकता परंतु तुम्ही वन शॉट लावून खेळा कारण की एक चांगली स्पर्धा आहे आणि ती पुढे चालवणं हे आमचं काम आहे हेमंत गोलंदाजी मार्क सज्ज आहेत पहिलं षटक पावरपेचं असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन खेळाडू गोलंदाजाला थर्टीआर सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा असेल टायमिंग ट्वेंटी फाय मिनिट्स वीस मिनिटांचा कालावधी असेल कारण की चार षटकांचा सामना आहे टाइम स्टार्ट नाव चार वाजून बारा मिनिटं झाली आहेत आणि चार वाजून बत्तीस मिनिटाने जर तुम्ही सामना संपवला नाहीत तर पेनल्टी असेल हेमंत पहिला षटक पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत पहिला चेंडू इनसाइड आउट फटका चांगला आहे चेंडू जातोय वन बाउल सीमा रेषा पार चौकार रितेश पहिलाच चेंडू फेस करत असते होते आणि पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय ही खासियत आहे या फलंदाजांची रितेश नेहमीच आपल्या कोपरी गावासाठी चांगली कामगिरी रितेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते या दरम्यान पुढील चेंडू यावेळा देखील इन्साइड आउट मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा इशारा येतोय एक धावा एकेरी धावेने धावसंकेत भर पडतीये धावा लागत आहेत त्या पाच आणि या जर रितेश यांचा जर उल्लेख करायला गेलं तर आर सर्कलच्या बाहेर जे दोन खेळाडू आहेत पॉवरप्रीचा षटक मार्गस्थ आहे मार्गस त्याचा फायदा उठवण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती आले आहेत या वेळा देखील फाटका चांगला आहे कव्वा सीझनमध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार या षटकातील दुसरा चौकार साधावा काय फलंदाजी करतात रितेश या वेळेला ऑन साईडला पाहायला मिळाला मोठा फटका साधावा धाव भर पडतीये धावा लागतात धाव फलकावरती झटपट पंधरा जे हेमंत पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्यांच्यावरती आक्रमण करताना रितेश पुन्हा एकदा चार धावांसाठी चौकार काय फलंदाजी करतायत रितेश आणि जर गेल्या वर्षी जर या स्पर्धेचा विचार करायला गेलो नामदार चषक दोन हजार एकवीस च तर त्या स्पर्धेमध्ये दे देखील रितेश यांनी चांगली फलंदाजी केली होती आम्हाला आठवत आहे एक गाव एक संघमधून खेळत होते आणि चांगली कामगिरी केली होती परंतु सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पराभूत झाले होते परंतु आज मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आहेत या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग रितेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळते यावेळा देखील फटका चांगला आहे चेंडू जातोय पॉईंटच्या डोक्यावरून पंचांचा इशारा येतोय चौकार चार दावा। धावा नंतर धावा लागल्या दहा फलकावरती तेवीस काय फलंदाजी केली आहे रितेश वैयक्तिक तेवीस या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अकरावा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत इमरोज खान नक्कीचा श्वासा श्वासाश्वास आला असेल क्षेत्रक्षण करणाऱ्या एस के महागिरी संघाचा कारण की हुकमी इका आहे या संघाचा आणि ते इम्रोज खान मैदानामध्ये दाखल झालेत चला टीम मिटिंग होता कामा नये चेतन आपला वीस मिनिटाचा कालावधी दिला आहे कृपयाची दक्षता घ्यायची आहे आता मात्र स्ट्रायकिंग एड वरती असतील मुकेश हे देखील एक मोठे फलंदाज आहेत चेतन दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती तर समोर आहेत मुकेश ज्यांच्या बॅडमधून मोठमोठे फटके लांब लचक षटकार पाहायला मिळतात ज्यांना एकेरी दुहेरी धावा जमत नाही ते फलंदाज स्ट्रायकिंग वरती परंतु गोलंदाजी मार्कवरती देखील केसीसी संघाचा अष्टपैलू खेळाडू चेतन दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिलं षटक थोडंसं महागडं जरूर म्हणता येईल हेमंत्याचं परंतु चांगलं कमबॅक करावं लागेल एस के मागेरी या संघाला कारण की आपल्या गावच्या प्रतिष्ठेसाठी खेळताना पाहायला मिळतात यावेळेला पहिला चेंडू थोडासा स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू थोडासा लेग ब्रेक झाला होता पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल असेल या एक धावेने पुन्हा एकदा अतिरिक्त धावेने धाव संख्येत भर पडत धावा लागतात धाव फलकावरती ट्वेंटी फोर यावेळेला पहा मध्ये चेंडू घेण्याचा प्रयत्न होता मुकेश यांचा परंतु फटका बॅटशी काही संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडू हाता चेतन यावेळेला पहा टपाल्यानंतर जर स्वतःला थोडं बॅकफूटला घेऊन गेले होते पॉईंट्स रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येतो एक धावा एकेरी धावेने धावसंख्येत भर आहे धावा लागतात धाव फलकावरती पंचवीस सलामीची जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते मुकेश आणि रितेश आणि नक्कीच जर सांगायचं गेलं तर रितेश नॉन स्ट्रायकिंग एंडवरती चांगली फलंदाजी करत आपणात पाहायला मिळत आहेत नक्कीच एकेरी धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलं तर नक्कीच संघासाठी कु काहीतरी फायदा होईल बॅटिंग करणाऱ्या टीम कोपरी या संघाला कारण की चांगल्या फॉर्म मध्ये आहेत रितेश यावेळेला मिस स्टायमिंग स्ट्रोक स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू खाली येत आहेत आणि जेल टिपला जातोय पहिला हादरा लागतोय कोपरी संघाला मुकेश बॅक टू द पवेलियन ज्यांनी पहिल्या षटकामध्ये तेवीस धावा ठोकल्या होत्या हेमंत यांच्या रितेश तर गोलंदाजी मार्फत चेतन चांगली गोलंदाजी करत असताना या वेळा देखील इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न चेंडू हवे मध्ये आणि पहा काय झेल टिपतोय एकदा जैल आवडला असेल तर टाळ्या होऊन द्या अतुल गोसावी यांच्या मार्फत हा झेल टिपला जातोय फलंदाज रितेश यांची खेळी संपुष्टात येते दुसरा आजरा लागतोय कोपरी संघाला पंचवीस या आकड्यावरती या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अतुल गोसावी मॅन फ्रॉम महागिरी पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत त्याचबरोबर योगेश हे देखील पोलिस दलामध्ये मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत आहेत दोन पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत एस के महागिरी संघामध्ये आणि अष्टपैलू खेळाडू आहेत आपल्या संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी या दोन्ही खेळाडूंच्या मार्फत पाहायला मिळते नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत दुर्वेश दुर्वेश चेतन काय गोलंदाजी करतायत पहिलं षटक महागडं जरूर हाताळ होतं हेमंत यांनी परंतु त्यानंतर आपल्या संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करून देत आहेत पुढील चेंडू यावेळेलाकूट्याचा चेंडू रॉय यांच्या बॅटमधून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु या वेळा देखील फलंदाज बाद होत आहेत आणि तिसरा आदरा लागतोय कोपरी या संघाला आणि आमच्या गुणलेखिका मॅडम देखील दर्शवतात की विकेट हॅट्रिक झालेली आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या चेतन साडी काय गोलंदाजी केली आहे धावा खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त दोन प्रदीप सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये कोपरी गाव संघाने वर्चस्व दाखवलं होतं परंतु दुसऱ्या षटकामध्ये चेतन दाखवत आहेत हम्बी कम नाही दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावा लागतोय दहा फलकावरती पंचवीस नॉन स्ट्राईकिंग एंड वरती तर दुर्वेश वेळेला आकू टप्पाचा चेंडू पॉइंट सीझन मध्ये पाहूयात पंचांचा इशारा काय येतोय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल एक धावा जो नॅशनल काँग्रेस पार्टीचा जो झेंडा फडकतोय त्याच्या या साईडला मात्र जर चेंडू गेला असता तर नक्कीच चार धावा मिळाल्या असत्या एक धावा धावेने एक धाव संख्येत भर पडते धावा लागतात धाव फलकावरती सव्वीस दोन षटकांच्या समाप्तीनंतर सव्वीस धावा चांगली गोलंदाजी चेतन यांची पाहायला मिळाले आपल्या गावासाठी खेळणारे हे खेळाडू आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये एक गाव एक संघ असे आठ संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतात रॉयल स्टनर या अगोदरच्या सामन्यामध्ये पराभूत जरूर झाला होता परंतु कालच्या दिवसामध्ये एक गाव एक संघमध्ये एस एस सी चषक दोन हजार बावीसमध्ये फायनलमध्ये प्रवेश केला होता त्या संघाने परंतु आज मात्र नामदार चषक दोन हजार बावीसमध्ये पहिल्या सामन्यामध्ये पराभूत करतोय एस के महागिरी हा संघ गोलंदाजी मार्कवर महागिरी एक्सप्रेस मॅन फ्रॉम ठाणे इमरोज खान टेनिस विक्रे विश्वातील एक मोठं नाव गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू पहा इट्स अ परफ्यूम डिलेव्हरी सुगंध देणारा चेंडू पंचांचा इशारा येतोय बाईकच्या स्वरूपात एक धावा वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणारा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहतोय इमरोज खान चांगला चेंडू अनिकेत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इन वरती या वेळेला पहा सुरेख चेंडू पुन्हा एकदा गुडलेंथ वरती चेंडू टाकला होता ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता अनिकेत यांचा परंतु पुन्हा एकदा चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षक सनी परमार यांच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी गोलंदाजी नव्हे तर फलंदाजी देखील या खेळाडूची आपण दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळेल कारण की हुकुमी एक आहे या संघाचा अनिकेत यावेळेला चपलतेने एक धाव घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये एक धावा येईल एकेरी धावेने धाव संख्येत भर पडते धावा लागत आहेत धावफलकावरती ट्वेंटी एट अनिकेत यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग इनवरती वरती मोठमोठे मुट फटके या फलंदाजच्या बॅटमधून देखील आपणास वारंवार पाहायला मिळत आहेत परंतु आज देखील मोठे फटके लगावतील का हे पाहणं महत्वाचं असेल यावेळा देखील टप्पाचा चेंडू होता बॅटची लिडिंग जरूर घेतली होती चेंडूने परंतु चेंडू जाऊन डिक्लेअर झोन मध्ये जातोय एक धावा सुरेख गोलंदाजी पहा पहिल्या षटकामध्ये तेवीस धावा ठोकल्या होत्या त्यानंतर एस के महागिरी संघाने कम बॅक केलाय तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावा लागतात दहा फलकावरती एकोणतीस या देखील शरीराचा वेध घेणारा चेंडू होता बॅट आडवी घातली गेली अनिकेत यांच्या फलंदाजीतून पंचांचा इशारा तो एक धावा धावसंख्येत भर पडते दावा लागत दाव आहेत तीस धावा चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये भारतीय सैन्याला सलाम जे अहोरात्र आपल्या भारत देशाचं रक्षण करतात ओ सी लाईन ऑफ कंट्रोल डोळ्यात तेल घालून पूर्ण भारतवासियांचं रक्षण करतात त्यांच्या वाला सलाम देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय राजूदादा मित्र परिवार आयोजित नामदार चषक दोन हजार बावीस इमरोज खान सज्ज होत आहेत शिव शिवाचा चेंडू हाताळण्यासाठी सुरेख गोलंदाजी केली आहे आतापर्यंत या तिसऱ्या षटकामध्ये या वेळा देखील पहा सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय चेंडू जाऊन विसावतोय या शिरक्षकाच्या हातामध्ये तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात धाव फलकावरती फक्त आणि फक्त तीस धावा काय कमबॅक केलंय दोन षटकांमध्ये धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या चेतन आणि इम्रोज यांनी मिळून सात धावा त्यामध्ये एक विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली चेतन यांच्या गोलंदाजीमध्ये या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक चेतन यांच्या गोलंदाजीतून पाहायला मिळते दाव तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्येचा विचार केला तर प्रति सरासरी षटकाच्या दहाच्या सरासरी धावा पूर्ण केल्यात या वेळेला शेवटचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज या दरम्यान बाबू इलेव्हन कळवा आणि किंग माडा इलेव्हन ठाणे या दोन संघामध्ये पुढची लढत असेल चला दोन्ही संघाने लगेच आमच्या अतिथी संपर्क मुन्ना पहिला चेंडू योक्रेचा चेंडू होता हलक्या तरी खेळाचा प्रयत्न एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्यात यशस्वी नाही राहणार कारण की प्रयत्न केला गेला नाहीये एक धावा नक्कीच गोलंदाजाचा जर विचार करायला गेला तर उंची खूप छोटी आहे परंतु कीर्ती खूप महान आहे या अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिला असेल काय गोलंदाजी केली होती ह्या यांनी तेच मुन्ना शेवटचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग एंडवरती आहेत फलंदाज अनिकेत, अनिकेत। आता मात्र हात खोलावे लागतील फलंदाज अनिकेतना या वेळेला देखील चांगला चेंडू आहे एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय होत आहे पंचांचा इशारा बाईसच्या स्वरूपात एक धावा मिळते अनिकेत स्वतः कर्णधार आहेत या संघाचे जबाबदारीने खेळ करावा लागेल कारण की आता उर्वरित चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे स्ट्रायकिंग वरती असतील आता फलंदाज दुर्वेश वैयक्तिक दोन के बंदन हाना या धावसंख्येवरती खेळत आहेत मोठे फटके येणे बंधनकारक असतील कारण की हानामारीचा षटक मार्गस्थ आहे यावेळेला टेक तमाशा देख चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पंचांचा इशारा येतोय चौकार चार दावा चार धावा येत आहेत फलंदाज दुर्वेश यांच्या बॅडमधून धाव संख्येत पडते धावा लागतात धाव फलकावरती झटपट छत्तीस धावा थर्टी सिक्स ऑन बोर्ड मुन्ना चौथ चे डो हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत यावेळेला पहा वेरिएशन परिवर्तन करताना मुन्ना परंतु सनी थोडेसे फंबल होताना पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये धावा मिळतात त्या एक चेंडू तर चांगला होता होता मुन्ना यांनी परंतु यष्टीरक्षक सनी यांची थोडीशी साथ कमी मिळते एक धावा धावसंख्या लागते ती धाव फलकावरती सदतीस अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत दोन मोठे फटके आले तर एक सन्मानजनक स्कोर उभा करू शकतो कोपरी गाव संघ आणि या वेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न स्ट्रोक दुर्वेश यांची खेळी समाप्त होते आणि आ... चार गडी बाद सदतीस धावा धाव शेवटचा चेंडू आता मात्र स्ट्रायकिंग वरती असतील स्वतः कर्णधार अनिकेत अनिकेत यांचा जर विचार केला तर सहा चेंडू फेस केलेत आणि तीन धावा खर्च केल्यात बॅटिंग मधून आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळाली नाही परंतु पाव्या शेवट गोड करतायत का आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील मुन्ना अनिकेत साठी घेऊन जात आहेत या वेळेला देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय लॉंगन रिझन मध्ये क्षेत्रक्षक फंबल होता तिथे प्रदीप दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील आणि दोन धावा घेऊनच समाधान राहावा लागेल फलंदाजांना षटक संपले ते चार आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावरती एकोणचाळीस जिंकण्यासाठी चोवीस चेंडूंमध्ये चाळीस धावांचं समीकरण तयार केलंय ते एस के महागिरी या संघाने प्रथम क्षेत्रक्षण करत असताना पाहूयात फलंदाजी कशा पद्धतीने करतील चोवीस चेंडू चाळीस धावा कशा पद्धतीने पूर्ण करतील सरासरी दहाच्या सरासरीने प्रतिषटक जर विचार केला तर इथे धावा पूर्ण करायच्या आहेत दुसऱ्या धावामध्ये इमरोज खानसारखा फलंदाज देखील आपणास खेळताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील अलिबाग गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्रातील एक गोड आवाज आमचे समालोचक काका सर ओल टू द काका सर महाराष्ट्र राज्यामधल्या कारण महिलाही कुठे कमी नाहीत हे दाखवून दिलं आमच्या गुणलेखा सोनमताई चव्हाण यांच्याकडे जर मी पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आज महाराष्ट्रामध्ये मा अनेक ठिकाणच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा मुंबई असो ठाणे त्याचबरोबर संपूर्ण र, र रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये दे त्यांनी दिलेलं योगदान खूप चांगलं आहे स्वतः एम पी एड आहेत एक उच्च शिक्षित आहेत आणि बा क्रिकेटवरची आवड त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते आणि हेच खरं योगदान आहे तर पुन्हा एकदा विनंती आहे किंग माडा इलेव्हन ठाणे संघाचे संगणयक आपण अजूनही इथे आलेले नाही आहेत लगेच संपर्क साधा आयोजकांशी कारण बाबुइलन कळवा संघाचे संघनायक इथे आलेले आहेत जाऊया आपण मैदानाकडे या ठिकाणी मात्र डावाची सुरुवात करण्यासाठी येत आहेत ते एस के महागिरी सं संगरे ठाणे संघाचे फलंदाज भोईर रितेश भोईर आणि केला फलंदाज अतुल गोलंदाज रितेश आहे आणि समोर डाबाची सुरुवात करत आहेत ते फलंदाज एमरोज खान आणि अतुल ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये पहिले षटक आपण पाहणार आहोत पहिले षटक हे पावर पैसे आहे सात क्षेत्र गोलंदाज ज्येष्ठ नऊ खेडू ती सहा काही क्षणातच नाणे संपन्न होईल पहिला चेंडू इथे मात्र पाहिला होता हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न अर्थात गली क्षेत्रामध्ये आणि एक धावेचं या ठिकाणी योगदान पहिली धाव चाळीस धावांचं लक्ष समोर आहे प्रत्येक षटकामध्ये दहा धावांची गरज असताना ही सुरुवात होते गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर्कर या ठिकाणी रितेश समोर मात्र अतुल ना अतुल या ठिकाणी मात्र बॅकअप शॉट करण्याचा प्रयत्न केला पॉईंट आणि कव्हर शेतामध्ये चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न होता अर्थातच चांगलं क्षेत्रशील इथे पाहायला मिळालं अर्थात इथे पॉईंट आणि कव्हरचं क्षेत्रशेख चेंडूवर जातोय तोपर्यंत एक धावीचा आणखी एक धावपलकात वाढ होते धावपुलक धाव तर त्या दोन दोन धावा पंचाच्या डावीकडून उजव्यात आणि रितेश आपल्या बॉलिंग मार्कवर या ठिकाणी चेंडू क्षेत्रशेख चेंडूवर नाहीये लॉंग ऑफ म्हणून चेंडू मात्र सीमापुरले इथे एक सुंदर संजीवनी चौकार चार धावांसाठी एक मस्त पटका चौकार पाच धावात धावपलका त्याच्या नोंदवतात धावपलका धावा चार वाढतात धावपुलका धाव्यात सहा चौथी धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रितेश पुन्हा एकदा एमरसाठी क्रिकेट विश्वातलं मोठं नाव एमर एमर खान एमर खान हे मोठं नाव तुम्हाला पाहायला मिळालं अनेक क्रिकेटच्या या स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्यात अर्थातच महाराष्ट्र मध्ये त्याचं खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिले लॉफ्टेड शॉट शॉर्ट शेतेश चेंडू येतो त्याच्या हाताला स्पर्श करत चेंडू जातोय लॉंग ऑफ सिमारे इथे फलकडे येतो एक गगन भेटतो जावं लागेल याची नोंद घ्या किंग भाडा इन ठाणे संघाचा संघ नाही का आपण नाणेफेढी यायचं आहे लगेच तर जाऊया आपण मध्याकडे या ठिकाणी मात्र गोलंदाज तयार होतोय अनिकेत अनिकेत पाटील कोपरी स्पोर्ट्स संघाचा हा गोलंदाज अनिकेत यावेळी गोल सज्ज होतोय लक्षाचा विचार केला तर आता धाव येऊन पोहोचल्या त्या बारा अठ्ठावीस धावांची अजूनही गरज आहे पहिला चेंडू इथे मात्र पहा बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे चेंडू गेला तर अर्थात घोषित क्षेत्रामध्ये जिथे चौकार येतो आहे अर्थातच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आले एक सुंदर फटका चौकार चार जावा धावतात सोळा चोवीस धावांची अर्धात अजूनही गरज आहे यावेळी अनिकेत पाटील पुन्हा एकदा हा चेंडू हवेत आहे पूल केलाय लॉंगोन क्षेत्रामध्ये झेल दुसरा धक्का बसतोय या ठिकाणी एस के महागिरी ठाणे संघाला आणि दोन गडी बाद धावपुलका धावीन पोहोचल्यात त्या सोळा आपण ग्राउंडचा विचार केला मैदानाचा विचार केला तर या ठिकाणी ऑन क्षेत्रामध्ये मात्र एक चांगलं क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळालं आणि त्या माध्यमातून फलंदाज मैदानातून परतला दुसरा धक्का बसला फलंदाज प्रदीपची खेळी समजतो ज्याने एका चौकाराने खातं उघडलं होतं आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज योगेश योगेश क्षीरसागर यावेळी योगेश या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडूला खेळलं अर्थात जाणार डीप स्क्वेअर लेंक चेंडू चेंडूसेमावर झाला इथे चौकार येतोय चार धावांचं योगदान मिळालं धावपलकात वाढ होते वीस धावा धावपलकावर अर्थातच हा खेळाडू घार्या नावाने संबोधित केला जातोय आणि अर्थात प्रतिक इलेवन पुणे संघाचा प्रतिनिधी अर्थात नाव पलवनदास योगेश पेंडकर धावपलकर धावा आल्या त्या वीस धावा वीस धावांची अजूनही गरज आहेत आणि योगेश पवार अर्थात पेंणचा माजी रणजीपटू महाराष्ट्र संघाचा या ठिकाणी परवा या स्पर्धेत खेळताना आपल्याला पाहायला मिळालं त्याचा संघ पराभूत झाला या ठिकाणी मात्र चेंडू हा पुन्हा एकदा त्याच दिशेने जातो आहे वनभाऊ चेंडू शेतक सुंदर प्रयत्न करतो आहे परंतु पंचांच्या इशार्याची आपण प्रतीक्षा करवतात कारण या ठिकाणी दर्शवत आहेत तर पंच चौकार चार धावा कारण खेळाडूचा स्पर्श झाला होता त्या अर्थाचा का काळ्या पडद्या पडद्याला आणि त्यामुळे त्या ठिकाणी सीमारेषा क्रॉस केली त्यांनी आणि हा चौकार येतोय आठ धावांवर खेळतोय एकूण धावसंख्येत वाढ झाली चौ चोवीस धावा धावल्यावर आल्या सोळा धावांची गरज आहे कोपरी स्पोर्ट्स विरुद्ध एस के महागिरी ठाणे या दोन संघामध्ये ही लढत या ठिकाणी चेंडूला खोदून काढलंय मात्र शेतेशेत चेंडूरी येतोय इथे मात्र कोणती चूक करत नाही आणि अशा प्रकारे इथे आपण पाहिलं ऑफ क्षेत्रामध्ये हा झेल घेतला फलंदाज मैदानातून बाहेर सवळ धावांची गरज आहे आणि शेवटचा चेंडू या षटकातला गोलंदाज पुन्हा एकदा तयार इथे मात्र चेंडूला मिड विकेट सीमारेकडे पूल केलाय मोठा फटका चौकार चार धावांचं योगदान मिळालं चौकार अतिशय मोठा फटका आणि या चौकाराच्या माध्यमातून धावपलक फुले सर्व धावपलका धाव्याने पोहोचतात त्या अठ्ठावीस क्षेत्रामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेला एस के महागिरी ठाणे संघाने या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपूलच्या युद्धामध्ये बारा धावांपासून दूर आहे एक चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळेल दोन्ही संघ दुसऱ्या फेरीसाठी खेळत आहेत यातील विजेता संघ हा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल नवीन षटक घेऊन गोलंदाज हर्ष येतोय षटक मात्र या ठिकाणी समाप्त झालं ते अनिकेतचं ज्याने या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल स्वाधावा खर्च केल्या आणि दोन विकेट त्यांनी प्राप्त केले हर्ष आपल्या बॉलिंग पार्कवर पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने कार्पेट साईने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर कट इथे पाहायला मिळाला होता फटकेमध्ये ताकद थोडीशी कमी पडली चेंडूवर क्षेत्र शिक्क होता तो अर्थातच पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला उचलतोय आणि फेकून देतोय गोलच्या दिशेने तोपर्यंत एक धाव धावलकात दाव, नोंदवतोय एकोणतीस धाव धाबलकावर अकरा धावांची अजून एक गरज आहे तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये फुलटॉस आणि खराब चेंडू नोबॉलचा इशारा असेल या ठिकाणी चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये नोबॉलचा इशारा इथे आलाय आणि अर्थातच या नोबॉलच्या इशाराच्या माध्यमातून फलंदाज तर या ठिकाणी फलंदाज अर्थात धावचीच्या रूपाने मैदानातून परतले आणखीन एक धक्का बसला चौथा फलंदाज मैदानातून गमावलाय नोबॉलचा इशारा फ्री हिट अकरा चेंडू आणि दहा धावांची गरज आहे दहा वाढ झाली ती तीस चला बाबू इलेव्हन कळवा संघाच्या संघाने आलेले किंग माडा इलेवन ठाणे संघाच्या संघाने लगेच आपण नाणेफेक संपर्क साधा करणं फक्त दहा धावांची गरज या ठिकाणी बाकी आहे आणि षटक क्रमांक तीस मार्गस्थ मैदानामध्ये मा नवीन फलदाज मैदानामध्ये तर मी विनंती करे किंग माडा इलेवन ठाणे संघाच्या संघाने आणि आयोजकांशी संपर्क साधायचा आहे लगेच जाऊया आपण मैदानाकडे दहा धावांची गरज आहे यावेळी चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडूला बेरिकॉन्डे लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफ सिमर जेवळ केला एक शानदार फटका षटकार सहा धावा छत्तीस धावा दाव धावलकावर चांगलं गीत आपल्याला पहिला महागिरी गावाची देवता नवसाला पावला दिसते आपल्याला कारण विजयाच्या समीपालाय संघ इथे मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय एक धावेचं योगदान मिळले सदुतीस धावा धावलकर येतात सहा धावाच्या माध्यमातून अर्थातच चेतन जाऊन पोचते आठ या धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या धावलकर करते ती सदोतीस तीन धावांची फक्त गरज आहे सामना जिंकायला कोपरी स्पोर्ट्स आणि एस के महागिरी ठाणे संघामध्ये चालू असलेला सामना उपांत्यप्रिये जाण्यासाठी फक्त तीन धावांची गरज इथे मात्र चांगला चेंडू होता योरकर चेंडू फ्रंट फुटचा चेंडू करण्याचा प्रयत्न केला आपल्या फलोत्मे चेंडू चला दोन्ही संघाने किती आहेत आणि तीन धावांची गरज आहे जाऊया मैदानाकडे या ठिकाणी मात्र एक धाव निश्चितच घोषित स्वरूपात असू शकेल कारण एक धाव मिनिटे इथे मात्र कवर पॉइंटला एक धाव संघाला घेऊन जाते अडतीसच्या घरामध्ये चार गडी बाद एस के महागिरी संघ विजयाचा समीप पोहोचतोय उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार जवळपास नव्याण्णव टक्के सामना त्यांच्या बाजूने झुकले पाहिलं तर अर्थातच औपचिकता तेवढी ते अजूनही बाकी आहे दोन धावांची गरज पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला अर्थात एक धाव मिळेल या ठिकाणी तीन षटक समाप्त होते ते एकोणचाळीस धाव धावप्रकार इज लेवल धावसंख्या बरोबरीत आले आता मात्र फक्त एका धावीची गरज आहे हे षटक देखील समाप्त झालं ते गोलंदाज हर्ष हर्षने या षटकात धावा खर्च केला ते अकरा आणि आता मात्र सहा चेंडू आणि एका धावीची गरज सामना बरोबर आहे कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि पुढची नाणेफेक होईल या ठिकाणी बाबू इलेव्हन कळवा विरुद्ध किंग माडा इलेव्हन ठाणे या दोन संघामध्ये दोन्ही संघाने आलेले आहेत मात्र हा या षटकातले एक धाव आल्यानंतर सामना समाप्त होईल आणि नाणेफेक इथे केली जाईल परत पाटील यांना विनंती करेन की आपण जाऊन त्या ठिकाणी नाणेफेक करायची इथे मात्र पहा पहिला चेंडू यष्टी उखडली गेली स्टंपिंग ज्याला म्हटलं तर मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या खेरीज मध्ये होता गोलंदाज शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज साहिल आमच्या समालोचना अर्थात अतिथी कशाच्या एंडकडून कडून साहिल आपल्या बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू निर्धाव येणारे पाच चेंडू एक दहावीची गरज आणि या विहूक केलाय विजयी फटका इथे पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे सामना जिंकतोय तो, तो एस के महागिरी ठाणे संघ उपांत्यप्रेमीमध्ये दाखल होतोय या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि कोपरी स्पोर्ट्स कळवा संघाला कोपरी स्पोर्ट्स ठाणे संघाला या ठिकाणी पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सामन्याचा साम, सामनावीर या ठिकाणी काही क्षणात आपल्याकडे सोनमताई चव्हाण या ठिकाणी दर्शवतील सामनावीर ठरतोय एस के महागिरी ठाणे संघाचा चेतन याला या ठिकाणी सामनावीर म्हणून पारितोषिक देण्यात येईल चेतनने एक षटकामध्ये तीन विकेट प्राप्त केले आणि तीन चेंडूंचं षटक टाकलं तर नाणेफेक होऊ द्या चला नाणेफेक संपन्न होईल त्यानंतर सामना सा पारदर्शक या ठिकाणी दिलं जाईल धन्यवाद काका सर तर मी विनंती करतोय संदीपजी बनसोडे यांच्या शुभस्थिती टॉस केला जाईल संदीपजी बनसोडे आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी टॉस मध्ये संदीपजी बनसोडे साहेबांच्या शुभास्थ आहे इथे टॉस केला जाईल तर नक्कीच आजच्या दिवसातील ही चौथी मॅच असणार आहे पहिल्या फेरीतील तिसरी मॅच जरा नाणेपीक थांबायची जरा प्लीज या ठिकाणी मात्र आम्ही जी सावंत सरांच्या शुभास्थ आहे या ठिकाणी सामना विरम भारतीशी दिले जाईल ते आमचे चेतन्य आहे ज्याने तीन विकेट प्राप्त केले एक सुंदर गोलंदाजी केली आणि निश्चित एक चांगले योगदानच्या माध्यमातून तर या ठिकाणी सामन्यांचं मानतकरी म्हणून आम्ही जी सावंत सरांच्या शोभत या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे वेल्डन अतिशय चांगली कामगिरी इथे आपल्याला पाहायला मिळाली वेल्डन पुढच्या सामन्यासाठी तर मी विनंती करतोय संदीपजी बनसोडी साहेब आपण यायचंय आपल्या इथे टॉस केला जातोय बाबू इलेव्हन कळवा आणि किंग इलेव्हन माडा दोन्ही संघाच्या संगणक आणि यायचं आहे छापा असा कॉल आहे आणि छापा असंच कॉल आलेला आहे तर मी मान्यवर विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे तर टॉस जिंकलेला आहे काय निर्णय असेल आम्ही बॉलिंग घेतोय तर फल क्षेत्रक्षण स्वीकाराल आणि फलंदाजी करत असताना पाच षटकांचा सामना आहे किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आम्ही एक त्यांना डिफेंड फोर्टीपर्यंत तर या मॅच मध्ये आपण तीन सामने जे पाहिले ना त्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर पन्नास धावा झालेले आहेत पंचावन्न धावा झालेल्या आहेत मात्र चाळीस पर्यंत आपण रोखण्याचा प्रयत्न असेल आपला तर कोणते असे चांगले गोलंदाज असतील स्ट्रायकर गोलंदाज ज्यांच्या भरोश्यावरती आपण प्रतिस्पर्धी संघाला चाळीस धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल ओंकार एक आहे निनाद सुरवे परत निवेद एक हे सगळे चांगले बॉलर्स आहेत अच्छा तर एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल हो नक्कीच तर बेस्ट ऑफ लक मॅच साठी तर पाच षटकांचा सामना असणार आहे प्रथम फलंदाजी करायची आहे किती धावांपर्यंत जाण्याचा माणस असेल पन्नास पंचावन्नच्या आसपास आम्ही जाऊ पन्नास पंचावन्नपर्यंत जाण्याचा मानस असेल कोणते असे बॅट्समन असतील जे ज्यांच्या भविष्यावरती आपण ह्या मजलपर्यंत मर मारल माराल सत्वीर आहे कुणाल आहे गौरव आहे शुभम आहे पंकज आहे निखिल मिश्रा आहे ओम कदम आहे आणि कसं वाटतं हे आयोजन आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं काल तीन दिवसापर्यंत रजनी क्रिकेटची स्पर्धा होती आज दिवस रात्र रा क्रिकेट स्पर्धा आहे कारण आज वेळ थोडा कमी आहे नंतर आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच पाहणार आहोत सेमीफायनलचे फायनल आणि फायनलचे सामने आपण रजनी क्रिकेटमध्ये पाहणार आहोत तर हे आयोजन कसं वाटतं राजू दादांचं आणि पूजाताईंचं आयोजन राजू दादा आणि पूजाताईंचं आयोजन अतिशय सुंदर आहे आणि आम्हाला इथे खेळण्यासाठी संधी दिली दादा व्यंकट सर यांच्या मी मनापासून आणि सचिन दादा यांचे मी मनापासून आभार मानेन की या तिघांनी आम्हाला संधी दिली तर धन्यवाद हे होते संघाचे कर्णधार तर टॉस मधून न्यूज अशी आहे की विलन कळवा या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलं आहे आणि आमंत्रित आहे माडा संघाला प्रथम फलंदाजीसाठी तर ज्यावेळेस पहिल्या सत्राला सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच आपण मायक्रोफोनमधून आवाज कॉमेंट्री बॉक्समधून ऐकाल रायगड पट्ट्यातील अलिबाग गावातील एक बुलंद आवाज काका सरांचा ओ टू कॉम्बॉक्स तर या मैदानाकडे कोणत्याही खेळाडूंनी कोणत्याही संघाने खेळपट्टीवर कोणत्याही प्रकारचा सराव करायचा नाही हा निर्णय तर या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर अर्थातच कुणाल पाटील सर जे आयोजक आहेत ते अर्थातच चिखलादेवी क्रिकेट स्पर्धा जी त्यांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळते